थोड़ा सा आवाज बढ़ो। हेलो चेक, हेलो बघा क्षेत्रक्षण लावून घ्या आणि काय नियम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। बघा धावांची जर बराबरी झाली तर प्रथम विकेटला प्राधान्य देण्यात येईल, त्याच्यानंतर टॉसला। आणि आपण बघा मैदानाच्या आतमध्ये जी पट्टी आपण पाहू शकाल, क्रॉसिंग जेव्हा आपण फलंदाज जात असतात तेव्हा क्रॉसिंग करणं फार महत्त्वाचं आहे। जर फलंदाज मैदानातून बाहेर क्रॉसिंग न करता आला तर दोन धाब्याची पॅनल्टी लागेल। बघा जर चेंडू दोन षटकांनंतर जर हरवला किंवा खराब झाला तर जुना चेंडू दिला जाईल, आणि जर दोन षटका अगोदर जर हरवला किंवा खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल। बघा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। चार षटकांचा सामना आहे, मैदानाच्या आतमध्ये दोन ऑफिशियल पंच एंटर होताना पाहू शकाल आपण। तर नवीन सेट्टी आणि फिरोज सरांना आणि कशा प्रकारचा खेळ असेल मैदानावरती, दोन्ही संघ बऱ्याचदा आमने सामने आल्यात आणि यावेळेस पाहू शकाल दिघोडे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय। आणि त्याच्यानंतर पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज मात्रेवाडा टीम कडनं योगेश मात्रे। बघा काकडबल टीम कडनं मात्रेवाडा टीमला शुभेच्छा। दिघोडे संघाला सुद्धा शुभेच्छा असतील कारण या विभागामध्ये प्रथमच येताना पाहतोय आपण। विश्वजीत ठाकूरच्या नावाने नेहमीच आम्ही एका संघाला पाहिलंय, मात्र यावेळेस विश्वजीत ठाकूर नसेल कारण केरला येथे खेळण्यासाठी गेलाय। बघा आपल्या रायगड विभागातून हा संघ बिलॉंग करतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिगंबर पाटील आणि अभिजित पाटील, अभिजित ठाकूर। बघा विश्वजीत ठाकूर यांचे बंधू असतील अभिजित ठाकूरला आपण पाहू शकाल। तर गेम ऑन, पंचांचा सिग्नल होतोय ग्रीन आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज योगेश मात्रे। बघा पहिला चेंडू पॅड वरती आदलला, लाऊड अपील, खूप चांगला चेंडू फेकला होता योगेश मात्रेचा हा चेंडू। बघाच खूप चांगला चेंडू फेकला योगेश मात्रेला, का एक आक्रमक गोलंदाज मानला जातोय आपण उदाहरण पाहू शकाल। पहिला चेंडू पॅड वरती आदलला। बघा पहिला चेंडू पॅड वरती आदलला, खूप चांगला चेंडू होता योगेश मात्रेचा। शॉकिंग एंडला आपण पाहू शकाल दिगंबर पाटील पहिला चेंडू डॉट खेळतोय। हा चेंडू पुन्हा एकदा शॉट अपलायचा चेंडू, नो स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केलाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय। दोन चेंडू डॉट फेकले गेल्यात योगेश मात्रेकडनं आणि एक चांगला परफॉर्मन्स आपल्या गोलंदाजच्या जोरावरती करणं, एक अतिशय चांगला गोलंदाज आहे मलंगडी विभागाचा आणि खूप चांगली कामगिरी त्याच्याकडनं आजवर पाहिलंय। आणि त्याच्यानंतर विचार केला तर दिघोडे संघाकडनं आक्रमक शैलीचे फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये, कधी षटकार चौकार कुठू शकतात। बघा हा चेंडू स्लॉट चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस छेल मात्र ड्रॉप केलं गेलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये। राजेशकडनं ह्या चुका दर्शवतात आणि दिगंबर पाटीलचा हा जल ड्रॉप केलाय। आणि तीन चेंडू नंतर मात्र स्ट्राईक रोटेर होतोय आणि धावपळकावरती धावसंख्या सुद्धा एक येईल। बघा या स्पर्धेचे सर्व करते धरते पी एस पाटील या साहेबांचं सुद्धा आगमन होतोय। आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये निश्चितच पी एस पाटलांचा आगमन झालाय। आणि तीन चेंडू एक धाव योगेश,
हा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर डीप राहतोय. बघा सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच गोलंदाजाला खूप मदत आणि बाजूलाच आपण पाहू शकाल पाण्या पाणी सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे वारे वाहतात आणि त्याच्यामुळे गोलंदाजी खूप चांगली सकाळच्या सत्रामध्ये. आपण ती चार तीन दिवसापासून पाहतोय सोनू पहिल्या दिवस पहिल्या सामन्यामध्ये कमी धावा येत असतात. जेव्हा जेव्हा दुपारचे सत्र जसं जसं सरसावतोय तसं तसं मात्र धावा येत असतात आणि त्यामुळे विचार करताना आपण पाहू शकाल की योगेशची गोलंदाजी या मैदानावरती पहिल्या षटकामध्ये खूप चांगली होते. समोर केलाय स्क्रीन समोर आणि या वेळेस बक्षणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी पहिला चौकार. भर्गो देवस्य धीमहि. बघा अभिजित ठाकूरच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावपालक सुद्धा वाढते पाच धावा आपण पाहू शकाल. हा चेंडू फुलटस होता पुन्हा एकदा समोर खेळलाय. चुकीच्या चेंडूला नशीब दिली. चेंडू लॉंगन मधून फरार होतोय. चार धावांसाठी चौकार. महत्व द्या. 20 मिनिटांमध्ये आपल्याला चार षटक संपवायचे आहेत. बघा रायगडचे सुप्रसिद्ध कॉमेंटेटर दशरथ दादा यांचं आगमन झालंय. स्वागत करूया एक चटपटी कॉमेंटेटर आपण याच्यानंतर निश्चित आपल्याला पाहायला भेटेल. खास कर मात्र या स्पर्धेसाठी त्यांना बोलवलंय. दशरथ दादा वेलकम, आपलं स्वागत आहे. खरं बोंडिवलीच्या मैदानावरती आपण बघितलं, त्याच्यानंतर नवीन वडवलीच्या मैदानावरती दशरथ दादांना बघितलं आणि आज या जांभिवली पाड्याच्या मैदानावरती आपण पाहतोय दशरथ दादांना. मोस्ट वेलकम दशरथ दादा, आपलं स्वागत आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, आपण स्पर्धा पाहू शकाल. स्वर्गीय सतीश पाटील चषक 2018 आणि या चषकामध्ये लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. युट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला ऐकतात त्यांचं स्वागत करूया आणि त्याच्यानंतर दशरथ दादांचं आपण स्वागत करूया. अल्पेश पहिला चेंडू फेकायचा होता अल्पेशला. खूप चांगली गोलंदाजी. बघा सकाळचं सत्र आहे सोनू, विचार केला तर स्लॉट चेंडू फेकला अल्पेशने आणि जेव्हा स्लॉट चेंडू फेकाल तेव्हा निश्चितच तुम्हाला एक चांगली गोलंदाजीचं उदाहरण मात्र देत असताना पाहतोय गोलंदाज अल्पेश. पण एकदा ऑनसाईडला खेळायचो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव निश्चितच एक धाव एकवटली जाते. दोन चेंडू दोन चौकार. शेवटचे दोन चेंडू दोन चौकार आपण बघितला. अभिजित ठाकूर छोट्या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू कारण विश्वजित ठाकूरचे बंधू मात्र विश्वजित ठाकूरचे भाऊ आहेत ते आणि मात्र या मॅचमध्ये विश्वजित ठाकूर नाही आहे मात्र त्याची कमतरता भासून देत नाही आपल्या संघाला कारण दोन चेंडूवरती दोन चौकार लगावले. कारण योगेश मात्रेसारख्या गोलंदाजाला अटॅक करणं फार कठीण असतोय कारण त्या गोलंदाजावरती आक्रमक चढवला हल्ला चढवला आणि त्याच्यानंतर शेवटच्या दोन चेंडूवरती आठ धाबा वसूल केल्या. पुन्हा एकदा अल्पेश. हा चेंडू फक्त प्लेसमेंट खूप चांगला आहे. चिप शॉट केलाय ऑन साईडला आणि तोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्र योगेश मात्र चेंडूवरती येईल. पुन्हा एकदा दोन धाबा. बघा समजदारी की क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि अनुभव काय असतो दाखव सिद्ध केलाय कारण ह्या एंडने धाबा येणार नाही आणि त्याचा विचार करताना बघा आपण हवेच्या विरुद्ध दिशेने खेळतोय. चिक्की सिंगल आणि चिक्की डबलच्या माध्यमातून धाबा वाढवण्याचा प्रयत्न अभिजित ठाकूर करणं. पुन्हा एकदा वन्स अगेन हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला मांडण्याचा प्रयत्न लॉंग लेगला क्षेत्ररक्षक राजेश मात्रे तिथे आहे. चेंडूवरती येतील मात्र यावेळेस खराब क्रिकेट. पहिला झटका लागेल आणि दिगंबर पाटील याच्या पारीचा अंत. Check.
बघा दुसरे षटक चालू आहे. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मात्रेपाडा टीम कडनं. हा चेंडू पुन्हा एकदा सर बॅटने खेळायचा होता आणि समोर खेळायचं होतं आणि त्यामुळे बॅक टू द बॉलर खेळला गोलंदाज आणि हा डॉट चेंडू येईल अभिजित ठाकूर कडनं. बघा हवेच्या विरुद्ध दिशेने खेळतो त्याला ठाऊक आहे या दिशेने शॉट मात्र जाणार नाही, बाउंड्री क्लिअर होऊ शकत नाही. त्याचा विचार करताना जास्तीत जास्त सिंगल डबलला प्राधान्य सोनू विचार केला तर बघा प्रेक्षक वर्ग सुद्धा मात्र वाट बघत असतील की कधी दशरथ दादांची कॉमेंट्री येते. बघा रायगड मधून बिलॉंग करतात, चटपटी कॉमेंटेटर आहेत, शब्दांचा एक योग्य भंडार त्यांच्याकडे आहे आणि एक शब्द भंडार निश्चित त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या वाणीतून आपल्याला चांगला चांगला समालोचन ऐकायला मिळेल. आता दोन षटकं संपली गेलेत, दोन षटकानंतर बलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त 13 धावा. डीजे चौदा धावा धापलकावरती दोन षटकांनंतर 7.00 ची सरासरी. बघा खूप चांगला क्रिकेट गोलंदाजीच्या जोरावरती मात्र या एंडने मात्र कशा प्रकारचा परफॉर्मन्स होईल. अभिजित ठाकूर जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील का, कारण डिफेन्स क्रिकेट दाखवलं आहे मागच्या षटकामध्ये आणि आता मात्र अटॅकिंग खेळ दाखवायला लागेल. गोलंदाज आपण पाहू शकाल एक यंगस्टार अजय, कारण या वर्षामध्ये फार इम्प्रेस केलाय, एक नौका गोलंदाज आहे आणि जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येत असतोय तेव्हा त्याच्याकडनं एक चांगला स्पेलचं मात्र संगणक त्याच्याकडनं जिम्मेदारी सोपवत असतात. अल्पेशच्या नंतर अजय येतोय, पहिला चेंडू मात्र पाहू शकाल खूप चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू. बघा पहिला चेंडू डॉट फेकलाय, हा चेंडू मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेमध्ये टोपेच्या माध्यमातून चेंडू जात आणि खूप चांगला झेल, अभिजित ठाकूर मैदानातून बाहेर येईल आणि हा मोठा झटका लागतोय दिगोडे संघाला. बघा आमच्या व्यासपीठावरती खूप चर्चा होत आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा होत आहे, कारण दशरथ दादांचं आगमन झालं मात्र त्यांना पाहताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण होत आहे. खरोखर हास्याचे फुवारे तुमच्या मुखातून येतील दशरथ दादांचं कॉमेंट्री ऐकताच. बघा थोडंसं खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कॉम्बिनेशन नव्हता. यस पंचांकडनं इशारा येतोय, बघा ऑफिशियल पंच आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. फिरोज सरांकडनं इशारा आलाय आम्हाला बाईटचा. धावसंख्या अतिरिक्त धावीने भर पडेल, धावपलकावरती धावसंख्या 15 धावा. चेंडू पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू
आणि खूप चांगला चेंडू होता, लाउड अपील होती, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, आणि पुन्हा एकदा डाट चेंडू आलाय. गोरसई संघाचा संघनायक आणि कामतघर या संघाचा संघनायक आपण आला असेल तर लवकरात लवकर या आयोजकांशी संपर्क साधा आणि आपले टी शर्ट कॅरी करायचे. तर अजय बघा किती चांगला गोलंदाज आहे, पंधरा झाल्या, पंधरा बघा. दोन स्कोरर आहेत, त्याच्यानंतर एक ऑफिशियल स्कोरर आपण बघू शकाल. खराब क्रिकेट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मात्र या वेळेस लक फॅक्टर ऑन आहे आणि या चार धावा चमकार. चौकर आलाय, चार धाबा आल्यात, मात्र या चार धाबा खूप उपयुक्त ठरतील. चार धाबाने धापलक सुद्धा पुढते पुढे सरसावते, धावसंख्या धापलक पडते आपण पाहू शकाल. 19 धाबा, अजय पुन्हा एकदा हा चेंडू ऑनसाइड ला ऍक्युरेट रीडिंग, चेंडू वो बॅकपट स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर, बिग बिग षटकार, 6 धाबा. बघा 25 धाबा धापालकावरती एक मोठा फटका आणि मध्ये धाबांचा मीटर फिरतोय. दिगोडे संघाचा फलंदाज मात्र आपण पाहू शकाल. राजा कोळी हा चेंडू मात्र बघा लगेच गतीमध्ये परिवर्तन केला अजयने आणि या षटकामध्ये धाबा खर्च केला. आपण बघितलं तर अजयच्या षटकामध्ये 11 धाबा आणि 3 षटक संपले गेले. 3 षटकानंतर धावसंख्या धापलकावरती 25 धाबा. डीजे बघा मी शेवटचा कॉल करतोय. गोरसई संघ आणि कामतघर संघ आपण आला असेल तर लवकरात लवकर या, आपले टी शर्ट कॅरी करा आणि लगेच आपल्याला नाणेफेकी करायची आहे चार षटकानंतर. शेवटचं षटक असेल, चार षटकांचा फक्त सामना आहे, शेवटचं षटक आहे आणि गोलंदाज कृष्णा मात्रे. बघा ऑन साइडला खेळायचं होतं, खराब क्रिकेट पाहायला भेटेल आणि केक सफलता सांख्यिक यश प्राप्त होताना पाहू शकाल आपण. गोलंदाज बाद होईल, बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंच जे फलंदाजाला बाद करतील तो आपल्याला मानावा लागेल. बघा खूप मोठी स्पर्धा आहे, युट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये ही स्पर्धा दाखवली जाते, मग त्याच्यामुळे आपण एक आपली खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. कारण खेळाडू वृत्तीची जर विचार केला, असे काही खेळाडू आहेत त्यांनी खूप चांगली खेळाडू वृत्ती दाखवली, स्वतःहून मात्र बाद स्वतःला घोषित केलाय. बघा मानेरे संघाचा आपण हरेशला बघितला, त्याच्यानंतर आतिश जांभिवली संघाचा, जरी पंचांनी त्यांना बाद घोषित नव्हते केले तरी सुद्धा मात्र ते खेळाडू वृत्ती दाखवली आणि स्वतःहून सांगितलं की आमची एज आहे, लिडिंग एज आहे, आम्ही बाद आहोत. कारण अशी खेळाडू वृत्ती जेव्हा दाखवतात खूप मजा येतोय क्रिकेट पाहण्यासाठी.
हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, चेंडू आभेमध्ये, मच्छिंद्र चेंडू खाली, चुकी नसणार. आणखी एक झटका लागतोय दिगुडे संघाला. बघा खूप चांगलं संगीत. इरादे रोज बनते हे रोज बिघडते, शिर्डी बाई चले आते उने साई बाबा बुलाते. कारण बघू शकाल साईंचं संगीत येतोय. आज दत्ती जयंती आहे, सर्व प्रेक्षकांना दत्ती जयंतीच्या शुभेच्छा देऊया. आमचे कॉमेंटेटर असतील सोनू बांगर, त्याच्यानंतर दशरथ दादा असतील, त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. आतिश दादांना माझं शुभेच्छा देऊया दत्ती जयंतीच्या. सर्व प्रेक्षकांना मात्र शुभेच्छा देऊया दत्ती जयंतीच्या निमित्ताने. हा चेंडू वाटती पुन्हा एकदा हल्ला चढवला कव्हर पॉइंटला. दोन धावांचा अवधी होता, दोन धावा पूर्ण केल्या जातात, दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तिसरं षटक, चौथं षटक चालू आहे. कृष्णा मात्रेचा हा चौथं षटक डेट ओव्हरचं होतं आणि डेट ओव्हरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न. मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने खेळतोय संघ दिगोडे संघ आणि त्यामुळे मात्र कव्हरला मारण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस फलंदाजाकडनं कृष्णा वन्स अगेन हा चेंडू समोर केलाय स्क्रीन समोर. यावेळेस प्रॉपरली टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार. थँक्यू थँक्यू. बघा दिगुडे नावाचा ब्रँड चिपकला होता ह्या चेंडूवरती. षटकार स्क्रीन समोर, कारण समोर खेळल्याने हा षटकार गेला. कृष्णावरती हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा टॉपेज असेल आणि फलंदाज बाद होईल. आणखी एक षटका लागतोय तर पोषकाला आपण दिगुडे संघाला. धावसंख्या कायमस्वरूपी, धावसंख्या दापलकापडती पाहतोय आपण. 33 धावा 33 या धावसंख्येवर आणखी एक सफलता अर्जित केली आहे मातरेपाडा टीमने. बघा काय चेंडू शेष असतील या षटकातील. एकात मोठा फाटका आला तर एक चांगली टोटल पाहायला भेटेल. हा चेंडू व्हॉट अ शॉट, अप्रतिम दर्जेदार मॅग्निफिसेंट चेंडू सीमारेषेच्या बाहेर कव्हर पॉइंटला बीट केला आणि हा दर्जेदार षटकार. डीजे बघा 39 धावा धापल कबरती टोटल आली आहे. 40 धावांचा टार्गेट असेल. शेवटच्या काही चेंडूवरती अटॅक केला आणि शेवटचे षटक थोडस मागर ठरलं आणि शेवटच्या षटकामध्ये 14 धावा वसूल केल्या. 14 धावा कुठल्या कृष्णाला मात्र या सेशनमध्ये मार पडली. आणि त्याच्यानंतर 39 धावांचा टार्गेट दिगोडे संघाने मात्रेपाडा टीम समोर ठेवलाय. आणि कशा प्रकारचा क्रिकेट, कशा प्रकारचा खेळ होईल आणि या दुसऱ्या सेशन मध्ये मात्रेपाडा टीम या 40 धावांची टोटल पूर्ण करेल का की दिगोडे संघ पूर्णपणे डॉमिनेट करेल मात्रेपाडा टीमला. आणि या स्पर्धेमध्ये कोणता संघ आजच्या या अंतिम दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करेल ऐकूया. स्पर्धा फार मोठी आहे, आम्ही इथे थांबतोय मात्र तुम्ही थांबू नका, पाहत राहा. खूप मोठी स्पर्धा आहे. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग ऐकतात, स्वागत करूया त्यांचं. आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया याच विभागातील एक बुलंद आवाज आणि एक कमी वयामध्ये त्याने नाव रोशन केलंय या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये. आणि आपण त्या उगवत्या सिताराला आमंत्रित करूया मायक्रोफोनवरती. सोनू बांगर मॅन फ्रॉम पालेगाव, थँक्यू. बघा प्रेक्षक वर्ग थोडस अचंबित असतील की दशरथ दादा सुद्धा आहेत. दशरथ पाटील आपण पाहू शकाल. मात्र
त्यांना ऐकण्यासाठी थोडंसं तुम्हाला वेट करावा लागेल. कारण ही मॅच नंतर दसऱ्या दादाला तुम्ही ऐकाल, एक अतिशय चांगले कॉमेंटेटर आहेत. डीजे हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक थोडस बेस दे आणि आवाज दे. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो थँक्यू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेवा सर्व कार्य शिव सर्वदा गणरायाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी आजची सुरुवात करतो. आजचा दिवस खूप सुंदर असेल. दत्त जयंती तुम्ही पाहता त्या ठिकाणी असेल. दत्त दत्त दत्ताची गाय गाईच दूध दुधाची साय सायेच दही दह्याच ताक ताकाच लोणी लोण्याचं तूप तुपाची धार दत्त दत्त दत्ताची गाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांना दत्तजयींचा पुन्हा एकदा दत्तजयींचा पुन्हा एकदा हार्दिक अधिक शुभेच्छा. असा दिवस खूप सुंदर असेल आणि तेवढीच चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहेत. स्वर्गीय सतीश पाटील चषक 2018 पर्व इथे माझं सुरू असेल आणि आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी स्वागत करूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दत्त दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहता त्यांना सुद्धा दत्तजयंतीचा शुभेच्छा देऊया. कारण खूप मोठा दिवस आणि तेवढीच मध्ये व्यक्ती कॉमेंटेटर तुम्ही पाहू शकता. त्यांची ख्याती खूप प्रसिद्धी आणि तुम्ही पाहू शकता. कालच्या दिवसापासून जेव्हा आम्ही सांगितलं होतं की तिथं दत्त दादा येणार आहेत तर इथे मात्र चर्चा आणि चर्चा सुरू झाली होती. आम्ही गावामध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा चर्चा सुरू झाली होती की नक्कीच उद्या दसरा येणार आहेत का. नक्कीच या ठिकाणी मात्र ते आलेत, विनंतीला मान दिलाय. इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा स्वागत करेल. खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात. त्या ठिकाणी स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50, चतुर्थ आणि तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये जगदीदा आपण पाहते दसरा आपण पाहतो. या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक असेल, आकर्षक बाईक. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एक लकी ड्रॉ साठी 120 रुपयाच्या कुपन मध्ये आपण पाहतो एक प्रेक्षक वर्गांसाठी सुद्धा बाईक असेल. स्वर्गीय सतीश पाटील स्टँड मध्ये ती बाईक तिथे ठेवली गेली आहे. निश्चित आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आजच्या दिवसामध्ये दत्त जयंतीच्या दिवसामध्ये कोणता लकी खेळाडू आणि कोणता लकी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळेल की ज्यांना या दोन बाईक मिळतील. खूप चांगली स्पर्धा मान्यवरांचं आणि पुन्हा एकदा आयोजकांचं त्या ठिकाणी मात्र खूप आभार व्यक्त करेल. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. द मॅच विल बी स्टार्ट. आपण पाहतोय सामना, पहिला सामना रंगतो एका बाजूला दिगोडी संघ रायगड विभागातील संघ तुम्ही पाहतात, विश्वजीत ठाकूरचा संघ तुम्ही पाहतात. तर दुसऱ्या बाजूला योगेश म्हात्रेचा संघ, या ठिकाणी म्हात्रेपाडा संघ. गेम ऑन होतोय. पहिला चेंडू चालीचा बिचकर सामना जिंकण्यासाठी फुलटा चेंडू फेकला गेला होता पहिल्या चेंडू वरती. पंथाचा सिग्नल येतोय, नो चा इशारा, बीमर चेंडू. आणि या ठिकाणी नो प्लस 4 म्हणजे एकूण या चेंडू वरती 5 धावा म्हात्रेपाडा टीमला. ठीक आहे, अभिजित ठाकूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. मात्र पहिला चेंडू अभिजित ठाकूरनं खराब फेकलाय, 5 धावा इथे मात्र मिळाल्या म्हात्रेपाडा टीमला. हा चेंडू त्या ठिकाणी पाहावा लागेल, लेक्स्टम सरून खूपच बाहेर निघतो. पंच फिरोज खान सरांचा इशारा आलाय इथे मात्र आपण पाहतोय व्हाईटचा इशारा येतोय. अवंतर 10 मिळेल म्हात्रेपाडा टीमला. अजूनही एकही चेंडू झालेला नाही आहे. ज्ञानेश्वर आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी 6 धावा इथे मात्र म्हात्रेपाडा संघाच्या लागल्या गेल्यात. कुपणा सामना तुम्ही एन्जॉय करतात. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं फक्त 39 धावा उभारल्यात. तर 40 धावेचं लक्ष 10.00 सराजी सरासरी असेल. हा चेंडू जागा बनवती शोकसाठी, बीर काम दिलाय चेंडूला, लॉंग लेग झोन मधून चेंडू फरार. मचिंद्र मात्रेच्या बॅट मधन अजून एक दणदणीत चौकार. डीज आहे
दोन चौकार इथे मात्र आलेत आपण पाहतो त्या ठिकाणी मच्छिंद्र म्हात्रेच्या भाट मधून एका बाजूला मच्छिंद्र म्हात्रे तुम्ही पाहता दुसऱ्या बाजूला योगेश म्हात्रे खूप कमी वयामध्ये ज्याने नाव कमवलं सातत्याने आपण पाहतोय व्यावसायिक खेळाडू म्हणून आता त्याची निवड केली जाते जे आपण पाहतोय या ठिकाणी मात्र दशदानच्या माहितीसाठी हाच खेळाडू आपण पाहतोय आपल्या विभागातून मनीष कोलेकर इथे मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये दुबईच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत उस्मान पटेलच्या संघामध्ये असतील हा चेंडू कवच्या दिशेने त्या ठिकाणी टोलवला एक धाव कम्प्लीट चेतक्षक वेगाने चेंडू वरती आले तोपर्यंत दोन धावा इथे मात्र रोखू शकत नाहीयेत गुड रनिंग बिटवीन द विकेट संघाची टोटल इथे मात्र खूप वेगाने पुढे सरकत असताना चार षटकांचा सामना तुम्ही पाहतात आणि त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे पापरपीच्या षटकामध्ये धावा एकवटल्या जात आहेत फलकाबाची टोटल 12 धावा इथे मात्र लागली गेले बनवायचे आहेत फक्त 40 धावा हा चेंडू टॉपेज असेल जेलची संधी अभिजीत ठाकूर चेंडू खाली यस इट इज आउट फलंदाज बाद स्वतःच्या फॉलोअर मध्ये कॉटन बॉल चान्स इथे मात्र घेतली जाते अभिजीत ठाकूरच्या माध्यमातून सुरेख जेल टिपला जातोय आणि पहिला धक्का इथे मात्र लागला जाईल मात्र बारा टीमला मच्छिंद्र म्हात्रे बॅक टू द पवेलियन तर चला या ठिकाणी पुढचा सामना असेल घोरसे विपक्ष कामतगर तर चला आपण या पण जर्सी सुद्धा आपली घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचे दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करेल कारण विलंब करू नका आजच्या दिवसामध्ये वेळ खूप महत्वाची असेल आमच्यासाठी टाइम खूप इम्पॉर्टंट असेल कारण मेगा पाहण्याचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये निश्चित आम्हाला दोन सामने एक्स्ट्रा केले पाहिजेत सेमी पाहण्याचा सामना असेल त्याच्यानंतर आपण पाहतोय मेगा पाहण्याचा सामना त्याच्यानंतर बक्षीस समारंभ असेल स्पर्धा खूप मोठी आहे त्यामुळे आपण उशीर करू नका दोन्ही संघाला सक्त वॉर्निंग देतो आपण या ठिकाणी बघा आयोजकांचा कठोर निर्णय येऊ शकतो या आपण एखादा खेळाडू आपला उपस्थित असेल गोरसे संघ तर आपण या निश्चित नाणेफेकी करून घ्या आणि कामतगर संघ भावेश पवारचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल गोरसे संघ खूप मोठे संघ तुम्हाला याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील चला कामतगर संघ या आपण राऊंड द विकेट हा चेंडू लोवर फुटा फेकला गेला होता तेवढा चांगला फटका काऊ कॉर्नरला चेंडू जातो एक धाव कम्प्लीट इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल गुड रनिंग बिटवीन द विकेट योगेश म्हात्रे इथे माझा संघ स्वतःच अकाउंट दोन धावेन ओपन केले संघाची टोटल दोनने पुढे सरकते 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या चांगली टोटल त्या ठिकाणी उभारली जाते गोलंदाज तुम्ही पाहतात त्या ठिकाणी अभिजीत ठाकूर वरती इथे माझा हल्ला चढवला गेला पहिल्या दोन चेंडू मध्ये मच्छिंद्र म्हात्रे कडनं हा चेंडू त्या ठिकाणी लेग बिफोरची अपील केली जाते यस इट इज आउट फलंदाज बाद इथे मात्र आपण पाहतोय पंचांनी लेन लाईन आणि हाईट फॅक्टरचा विचार केला आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे वळला आणि इथे मात्र योगेश म्हात्रेला मैदान सोडावं लागेल बिग विकेट अजून एक मोठा धक्का लागतोय मात्र पारा टीमला योगेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन डीज आहे पालेगावचे यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती सुखदेव मडवे आपण या ठिकाणी मात्र आयोजकांच्या माध्यमातून इथे मात्र आपला योग्य तो सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूरक आणि हार्दिक स्वागत असेल खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहता स्वर्गीय सतीश पाटील चषक 2018 पर्व इथे मात्र आज संपणार आजचा शेवटचा दिवस तुम्ही पाहतात आणि या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये सकाळच्या 17 पहिला सामना रंगतोय दिघोडे बनाम आपण पाहतोय मात्रेपाडा संघ एक संघ रायगड विभागातील तर दुसरा संघ ठाण्याचा संघ तुम्ही पाहतात मात्रेपाडा संघ खूप मोठा सामना फलकाबाजी टोटल 14 धावा इथे मात्र कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय अभिजीत ठाकूरच्या माध्यमातून दोन फलंदाजांनी इथे बाद केलाय हा चेंडू राजेश साठी सुरेख फेकला गेला होता पडल्यानंतर आपण पाहतो टेक ऑफ झालाय चेंडू थोडासा बाहेर निघतोय इथे मात्र शेवटच्या मुवमेंटला त्या ठिकाणी अभिजीत ठाकूरनं सुरेख कमबॅक दाखवला आपल्या संघासाठी फलकावरची टोटल पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मात्रेपाडा टीमची धाव संख्या तुम्ही पाहतात 14 धावा फलकावरती डीज आहे माझ्या एक विराईच गाव
बघा दोन्ही संघांना कॉल करू इच्छितो कारण आपल्याकडे चार षटक पिकण्यासाठी 20 मिनिटात अवधी असेल. तर चला आपण सामना स्पीड अप करत आहे, लगेच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. क्या बात आहे, त्या ठिकाणी आपण पाहतोय तुतारी वाजकांच्या माध्यमातून निश्चितच शाही या ठिकाणी मात्र स्वागत केलं जाते. आपण पाहतो तुतारी वाजक विशाल वैभव पंचरस पुण्याचे आहेत. आपण पाहतो या ठिकाणी मात्र खूप चांगली तुतारी वाजक त्यांच्या माध्यमातून शाही स्वागत केलं जाते. मांडेभरांचा कुपडे त्या ठिकाणी मात्र मांडेभर खूप संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले, या स्पर्धेला भेट देत आहेत. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय निश्चितच दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं होतं कल्याण पूर्वेचे आमदार त्या ठिकाणी मात्र गणपत शेठ गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालं होतं. आणि इतर मात्र कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं निश्चितच अंबरनाथचे त्या ठिकाणी मात्र आमदार बालाजी किनीकर डॉक्टर बालाजी किनीकर यांचं सुद्धा आगमन झालं. टीडीसी बँकेचे अध्यक्ष त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं होतं चेअरमॅन त्या ठिकाणी मात्र राजेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं होतं. दुसरं षटक गोलंदाजी मार्गपती गोलंदाज दिघोडे संघाकडून आपण पाहतोय मंगल ठाकूर पंसीपाडा एंड करणार राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्ट्राइकिंग मध्ये फलंदाज असेल कृष्णा मात्रे खूप चांगला खेळाडू राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू. हा चेंडू कृष्णा मात्रे साठी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र धोका होता कृष्णा मात्रेला. जर डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच कृष्णा मात्रेला इथे मात्र मैदान सोडावं लागलं असतं. मध्ये तसं होत नाहीये, सेफली पोहोचतोय पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज कृष्णा मात्रे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल मात्रेपाडा टीमच्या माध्यमातून. संघाची टोटल हळूहळू त्या ठिकाणी पुढे सरकते. 15 धावा फलकावरती बनवायच्या आहेत, फक्त 40 धावा. आणि इथे मात्र धावांवरती अंकुश लावेल का दिघोडे संघाचे गोलंदाज. तुम्ही पाहता त्या ठिकाणी मंगल ठाकूर दुसरं षटक आता तर राईट आर्म ओव्हर द विकेट पंसीपाडा एंड करणार. हा चेंडू राजेश साठी मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जवळपास होते, लॉंग ऑफ मध्ये आले होते, पोहोचत नाहीयेत. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची टोटल त्या ठिकाणी 2 ने पुढे सरकतीये. 17 धावा फलकावरती. इथे मात्र या चेंडूवरती निश्चितच राजेश बाद होऊ शकला असता. तो खूप दूरवर न आले होते क्षेत्ररक्षक, पोहोचत नाहीयेत. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 धावा इथे मात्र एक पडल्या जातील. 17 धावा फलकावरती हळूहळू त्या ठिकाणी विजयाच्या लक्ष्याकडे पाठलाग केला जातोय मात्रेपाडा टीम कडनं. कारण सातत्यानं आपण पाहतोय मात्रेपाडा टीम ठाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर रायगड मध्ये जाऊन सुद्धा डे नाईटच्या स्पर्धा खेळते. ओल्ड विकेट मंगल. हा चेंडू लाईन पाहावी लागेल. ऑफस्ट्रिंग सोडून खूपच बाहेर निघतोय पंच. नवीन शेट्टी सरांचा इशारा आलाय, व्हाईटचा इशारा येतोय. अवंतर धार धाव या ठिकाणी पुन्हा एकदा मात्रेपाडा टीमला मिळेल. संघाची टोटल 1 ने पुढे सरकती. 18 धावा फलकावरती. खूप चांगली फलंदाजी होते कृष्णा मात्रे. आणि पाहतोय त्या ठिकाणी मात्र राजेश मात्रे कडनं 2 खेळाडू बाद झालेत मात्रेपाडा टीमचे. हा चेंडू जागा बनवते शोकसाठी. फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र टायमिंग होत नाहीये. स्लोवर पद्धतीचा चेंडू इथे मात्र फेकला गेला होता मंगल ठाकूरच्या माध्यमातून. प्रॉपरली टायमिंग होत नाहीये, बॅटला कनेक्ट होत नाहीये चेंडू. चेंडू अंगाला ब्रश करतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू जे सांगता पाहायला मिळते. जास्तीत जास्त या ओव्हर मध्ये आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकावे लागतील जर पुढच्या ओव्हर मध्ये सामना टिकवायचा असेल तर दिघोडे संघाला. फुलटा चेंडू फेकलाय, ताकदीचा योग्य तो वापर पाहायचा आहे. या ठिकाणी मिस टायमिंग शॉट आहे. फलंदाज राजेश मात्रेला इथे मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतोय मात्रेपाडा टीमला. सामना इथे मात्र कोण जिंकेल? वारंवार फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत मात्रेपाडा टीमचे. संघाची टोटल अजूनही थांबली गेली आहे, फक्त 18 धावा आधीच आहे. तर चला घोरसे संघात संघडायक आणि कामतगार संघ या पण उशीर करू नका. चला स्पर्धा खूप मोठी आहे, त्यामुळे आपल्याला सक्त वॉर्निंग दिली जाईल. जा आपले जर्सी आपले टी शर्ट घेऊन जायचंय. लगेच जर जर्सी प्रदान केल्यानंतर आपण लगेच नाणेफेकीचे कौल करणार टॉक्स बॉक्स मध्ये. टॉक्स बॉक्स तुम्ही पाहू शकता. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. आतिश पाटील यांच्या माध्यमातून, पी एस पाटील साहेबांच्या माध्यमातून ओ द विकेट. हा चेंडू कृष्णा मातेसाठी. टायमिंग पाहावं लागेल प्रॉपरली, इथे मात्र टायमिंग होत नाहीये. अजून एक फलंदाज बाद होणार. बिग विकेट एका बाजून आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र गडी बाद होत आहेत मात्रेपाडा टीमचे. सलगचा दुसरा झटका दिला जातोय मंगल ठाकूर कडनं मात्रेपाडा टीमला. कृष्णा मात्रे बॅक टू द पवेलियन.
की डीजे अजून एक फलंदाज बाद झाला. इथे मात्र कोणताही फलंदाज धाबा बनवायची जिम्मेदारी घेत नाहीये. कारण क्रिकेटमध्ये धाबा बनत नाही तर धाबा बनवावे लागतात, जिम्मेदारी घ्यावी लागते. जिम्मेदारी देणं आणि जिम्मेदारी घेणं खूप कठीण असतं. तर या ठिकाणी बघा, सन्माननीय वसंत घोडे साहेबांना विनंती करेन आपण या बॅसपेडवरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल, सत्कार केला जाईल. व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालंय तर मान्यवरांना विनंती करेल, आपली या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांना विनंती करेल, आतिथ्यदाता पाटीलना या साहेबांना विनंती करेल. आपल्या शुभ हस्ते वसंत घोडे साहेबांचे या ठिकाणी मात्र स्वागत करावं. धोंडे तुम्ही पाहता त्या ठिकाणी मात्र वसंत धोंडे साहेब यांचा या तुझे सन्मान केला जातोय. नवीन फलंदाज पिंटू हॅट्रिक चेंडू, हा चेंडू त्या ठिकाणी बघा लाईन पाहावी लागेल, खराब लाईन त्या ठिकाणी निश्चित व्हाईटचा इशारा आलाय. अजून एक गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. आता मात्र आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 3 हॅट्रिक संबंधित केल्यात. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं, दुसऱ्या दिवसामध्ये आकाश सामंत जांभिल गावचा खेळाडू होता त्यांना हॅट्रिक संपादन केली होती. भावेश मार्के गोरपे गावचा खेळाडू यांनी सुद्धा हॅट्रिक संपादन केली होती. आणि कालच्या दिवसामध्ये प्रभाकर वारिंगेने सुद्धा हॅट्रिक संपादन केली होती. 3 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये लागल्या गेल्यात. विकेट हॅट्रिक ओवर द विकेट. हा चेंडू पिंटू मात्रे साठी, क्रिकेटचा मादक सौंदर्य रिवाजचा वापर केलाय. या ठिकाणी चेंडू जाणार सीमा रेखा बाहेर, नशिबाचा चौकार येतोय. मात्र पहा टीम साडी डिझाय आमचे ड्रिंक्स बेकर. निश्चितच आपण त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे, फक्त त्या ठिकाणी आपल्याकडे पाणी असेल मैदानावरती तर आपण निश्चितच ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर द्यायचं आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतोय 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या. इथून मात्र गरज असेल सामना जिंकण्यासाठी मात्रेपाडा टीमला. 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. 12 चेंडू 17 धावा. इथे मात्र आपण पाहतोय 17 खतरा जाणवला जातोय. 17 खतरा कोणाला लागेल कारण आपण पाहतोय धोक्याचा इशारा असेल. 17 नंबरची जर्सी आपण पाहतो निश्चितच एबी डिव्हिलियर्स ज्याने मात्र क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, साऊथ आफ्रिकेचा खेळाडू. इथे मात्र आपण पाहतोय 17 अंक येतोय. 12 चेंडू 17 धावेची गरज. सामना त्या ठिकाणी रोमांचकारक ठरेल का, शेवटच्या मुवमेंट पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगेल का. पहिला सामना तुम्ही पाहतात त्या ठिकाणी मात्र मात्रेपाडा बनाम दिघोडे असा सामना रंगतोय. अभिजित ठाकूरचा संघ इथे मात्र आपण पाहतोय. विश्वजित ठाकूरचा संघ सुद्धा असेल मध्ये त्या ठिकाणी या सामन्यामध्ये त्याची उपस्थिती नाहीये, केरळच्या दौऱ्यावरती गेलाय. आपण पाहतोय विश्वजित ठाकूर खूप मोठा खेळाडू, आम्ही कालच्या दिवसामध्ये सामना पाहिला होता त्या ठिकाणी. मात्र स्टार ओबे इथे स्पर्धा भरवली गेली होती. युट्यूबच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तो सामना एन्जॉय करत होतो. दोन सामने तिथे मात्र जिंकलेत. आपण पाहतोय दिघोडे संघाना इथे मात्र गरज असेल 12 चेंडू 17 धावेची गरज. गोलंदाज राजा कोहली राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू अल्पेशसाठी स्वीप करायचा होता. इथे मात्र टायमिंग प्रॉपरली झालं होतं आणि पाहता पाहता चेंडू लॉंग लेग झोन मधून फरार होतोय. अजून एक चौकार येतोय. मात्रेपाडा टीम साडी डिझाय आपली जागा त्या ठिकाणी मध्ये बनवली गेली. आता मध्ये त्या ठिकाणी मध्ये 6व्या आणि 7व्या क्रमांकावरती हा फलंदाज मागच्या वर्षामध्ये उतरायचा म्हणजे इथे मात्र आता लवकर त्याला मात्र पाठवलं जात आहे. कारण आघाडीचे आपण पाहतो योगेश बाद झालाय, मच्छिंद्र बाद झाला, त्याच्यानंतर कृष्णा बाद झाला, राजेश सुद्धा पाहत होते. इथे मात्र आता 5व्या क्रमांकावरती पाठवलं गेलं होतं अल्पेशला. चौकार दाखवला अल्पेशनं. हा चेंडू लोबरफुट टॉस फेकला गेला होता. गॅप शॉट सिलेक्शन तेवढा चांगला फटका पाहायला भेटतोय. कवरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. आउटफील पास आहे. चेंडू पाहता पाहता सीमा रेखा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार टोकतोय. या ठिकाणी गोलंदाज राजा कोहलीला अल्पेश मात्रे ऑन अ फायर डिझाय. We'll be right back.
थँक यू डी पाच इथे माझं सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणार दोन चौकार येत आहेत फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी अल्पेश मात्रेच्या बॅट मधलं सामन्याचं समीकरण बदललं दहा चेंडू आणि नऊ धावेची गरज हा चेंडू त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अल्पेश मात्रेनं बघा त्या ठिकाणी आपण पाहतोय सर बॅट ने इथे मात्र धावा येत आहेत आपण पाहतोय दोन चेंडू दोन चौकार आले होते सामना इथून मात्र दूर नाहीये मात्रेपणा टीमच्या बाजूनं तर सामन्यामध्ये शिरकाव केला जातोय समजूतदारीचे क्रिकेट इथे मात्र दाखवावं लागेल जेव्हा धावा येत आहेत सामना आपल्यापासून दूर नसेल तेव्हा सिंगल डबल खेळणं सुद्धा खूप गरजेचं असतं गोलंदाज कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न करतोय राजा कोहली तुम्ही पाहत आहेत हा चेंडू अल्पेशसाठी टॉपेज असेल जेलची संधी इथे मात्र असेल प्रयत्न नाहीयेत मात्र त्या ठिकाणी चेंडू पाहता पाहता सीमा रेषेकडे जवळजवळ गेला होता दोन धावा एक वडल्या तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल गुड रनिंग बिटवीन द विकेट संघाची टोटल खूप वेगन आता मात्र पुढे सरकली गेली आहे फलकावरती लागले गेले धावा 34 34 धावा फलकावरती लागले गेले सामन्याचं समीकरण बदललं येणारे नऊ चेंडू सामना जिंकण्यासाठी गरज असेल फक्त सहा धावेची आठ चेंडू सहा धावेची गरज इथे मात्र दोन चेंडू येणारे निर्धाव फेकेल का गोलंदाज कारण आम्ही सामना पाहिला होता दुसऱ्या दिवसामध्ये निश्चितच आपण पाहतोय दसदादा कारण सहा चेंडू आणि पाच धावीची गरज होती काजवा विपक्ष आपण पाहिलं जांभिवलीपाडाचा सामना होता आणि त्या धावा गोलंदाज विशालनं जांभिवलीपाडाच्या गोलंदाजानं त्या ठिकाणी कासगाव संघाला त्या धावा बनवून दिल्या नव्हत्या सहा चेंडू पाच धावा बनवून दिल्या नव्हत्या आणि सेमी फायनलचा सामना होता तो त्यामध्ये त्या ठिकाणी सामना जिंकला होता आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय हा चेंडू मात्र या ठिकाणी पिंटू मात्रे थांबणार नाहीयेत अजून एक चौकार येतोय सामन्यामध्ये इथे मात्र पुरेपूर स्वीक शिरकाव केला जातोय माते पारा टीम करना अजून एक चौकार पिंटू मात्रेच्या बॅट मधून डीज आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच तसं चित्र इथे मात्र पाहायला मिळत नाहीये कारण खूप चांगली फलंदाजी होते सामन्यामध्ये आपण पाहतोय मी म्हटलं होतं गोरसे संघाचा संघनायक आणि कामतगार संघाचा संघनायक या पण हा चेंडू त्या ठिकाणी विजयासाठी एका धावेची गरज होती सामना जिंकलाय आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अजून एक धावेची गरज असेल बघा सामना जिंकला नाहीये षड क्रमांक इथे मध्ये समाप्त झाले एका धावेची गरज सामना जिंकण्यापासून आता गोरसई संघ आणि कामतगार संघ आपण लवकर या चला आता मात्र आपण टॉस साठी आले नाही तर इथे मात्र आपल्याला पॅनलाइज केले जाईल तर बघा इथे मात्र कोणताही संघ जर वेळेवरती उपस्थित नसता तर आयोजकांचा कठोर निर्णय येईल मात्र स्पर्धेला आपण पाहतो खूप मोठी स्पर्धा या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी मात्र आपल्याला पॅनलाइज केलं सुद्धा जाईल मात्र तो योग्य ते निर्णय आयोजक घेतील का आपण पाहू शकता गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं सावलेच्या सावला संघ इथे मात्र खूप उशिरा आला होता आणि त्या ठिकाणी मात्र किरण पवारनं जरी या त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्या निश्चितच त्या वर्षाच्या हंगामामध्ये जरी अर्धशतक ठोकलं होतं तरी सुद्धा त्या सावलेच्या सावला संघाला एक ओव्हरची पॅनल्टी दिली गेली होती ज्या आपण पाहतोय दशदादा तर इथे मात्र तो सामना गमवला होता सहा चेंडू आणि एक धावेची गरज सामना जिंकण्यासाठी हा चेंडू टॅप केला जातोय इथे मात्र सामना जिंकलाय मात्रेपणा टीमनं विजय फटका येतोय पिंटू मात्रेच्या बॅट मधनं विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झाले संघ दिघोडे संघाचं कौतुक आभार व्यक्त करेल ज्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवल्याबद्दल सामना जिंकलाय फलंदाजच्या जोरावरती मात्रेपणा टीमनं डीज आहे Deep, 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 deep,